ये एक अपंग महिला नर्स है, इसने बताया कि ये अपने पिताजी जो गोलियां लाने के लिए गए हुए थे, ये अपनी कोरोना की ड्यूटी करके अपने घर जा रही थी, तो इससे कुछ महिला पुलिस अधिकारी ने पीटा और पीट के इसको बुरी तरह से घायल कर दिया और फिर वो पुलिस वाले असिस्टेंट ने इसको दवाखाने पहुँचाया। माझं नाव प्रियंका साहेबराव राठोड, मी NUHM अंतर्गत LHV म्हणून पोस्टवर आहे, अर्बन हिंगोली येथे मी मस्तानशानगर या ठिकाणी माझी पोस्टिंग आहे। आपला करोनाचा सर्वे चालू असल्यामुळे मी सुपरवायझर म्हणून मी एरियामध्ये गेलेली होती। मी एरियामध्ये गेली असता माझे वडील कनेरगावहून, ते स्वतः जमादार आहेत, ते कनेरगावहून येत होते, तर मी वडिलांना सांगितलं पप्पा तुम्ही या, मला घरी जायचं, माझं काम झालेलं आहे असं सांगितलं असता माझ्या वडिलांनी शुगरच्या गोळ्या घेतल्या तोफखान्यामधून गोळ्या घेतल्या असता आम्ही दोघं घरी येत होतो। घरी येत असताना नांदेड नाक्यावर आम्हाला आमची गाडी जात होती, तर तिकडून त्या मॅडमनी लाठीचार्ज करत आल्या पळत, पण आम्ही मॅडमला सांगायला थांबा थांबा मॅडम, आम्ही स्टाफ आहोत म्हणून असं सांगायचं याच्यामध्ये कशाचे स्टाफ। पप्पा म्हणत होते की मी जमदार आहे, थांबा मॅडम, आम्ही जमदार आहे म्हणून एवढं मी गोळ्या घ्यायला गेलो होतो म्हणून असंही सांगायलो। वडील म्हणाले ती स्टाफ आहे, थांबा थांबा, कशाचं स्टाफ आहे आणि कोण आहे काय म्हणून असं ऐकण्याच्या याच्यातच नव्हती ती मॅडम। डायरेक्ट मारहाण सुरू केली, कमरेवर मारलं मी गाडीवर असताना, खाली पडले, मॅडमला सांगायले मॅडम थांबा तुम्ही कशाबद्दल मारताय एवढं म्हणून म्हणायले तर मला बोलती का म्हणून समोरून त्यांनी जोरात डोक्यात माझ्या काठी मारली आणि मी बेशुद्ध झाले, माझ्या डोक्यातून रक्त निघत होतं। नंतर त्या पोलीसवाल्यांनीच मला झडपे हॉस्पिटल येते ॲडमिट केलं आणि ॲडमिट केलं, मला 5% बसले माझ्या डोक्याला, मी बेशुद्ध अवस्थेत तिथे गेले होते। त्यांचं नाव सांगा। त्या मॅडमचं नाव API पुंडगे पुणगे। आय कार्ड दाखवण्याच्या अगोदरच त्यांनी कुठल्या ऐकण्याच्याच परिस्थितीत नव्हत्या, चालू गाडीमध्ये त्यांनी आम्हाला मारहाण केली। वडीलही सांगत होते मी स्वतः जमादार आहे, ती कॅन्सर पीडित आहे, तिला मारू नका, तिला पहिले झालेलं आहे तसं। तर ते ऐकायच्या कुठल्याच भ्रमात नाही आहे, काहीच नाही आहे, म्हणजे आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांची जर अशी अवस्था आहे तर सर्वसाधारण माणसाची काय अवस्था आहे। हे पोलिसांचं हे काम नाही आहे ना, काय म्हणते माणूस ते समोरून ऐकून घ्यायचं, त्यांचं काय बोलतात ते ऐकण्याच्या अगोदरच जर मारहाण करत असतील तर आमच्यासारख्याची काय, लेडीज आहे, लेडीजलाही चार्ज हे करता का तुम्ही, चार्ज देता का लेडीजसाठी, हे चार्ज वापरत असाल तर ही ड्युटी आम्ही करणार नाही। आम्ही सगळेजण जेवढे हेल्थ डिपार्टमेंट आहे सगळं आम्ही बंद करू, आम्ही सर्वे करत आहोत, आम्ही आपल्या स्वतःच्या बचावासाठी तुमच्या बचावासाठी आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला ही हे भेटत वागणूक भेटत आहे। ये एक अपंग महिला नर्स है, इसने बताया कि ये अपने पिताजी जो गोलियां लाने के लिए गए हुए थे, ये अपनी कोरोना की ड्यूटी करके अपने घर जा रही थी, तो इससे कुछ महिला पुलिस अधिकारी ने पीटा और पीट के इसको बुरी तरह से घायल कर दिया और फिर वो